नमस्कार मित्रांनो द्विचलीय रेषीय समीकरणाच्या म्हणजेच लायनर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आत्तापर्यंत आपण समीकरणे सोडवण्याच्या गणितीय पद्धती पाहिल्या ह्या सत्रात आपण द्विचलीय रेषीय समीकरणाला सोडवण्याच्या भूमितीय पद्धती आणि त्यांना आलेख कागदावर काढायला शिकणार आहोत चला पाहूया भूमितीय पद्धत म्हणजे काय जेव्हा आपण एखाद्या समीकरणाला एखाद्या आलेखावर दर्शवतो त्याला भूमितीय पद्धतीने दर्शविणे असे म्हणतात आणि आलेखावरून उत्तर सोडवण्याच्या पद्धतीला भूमितीय पद्धती असे म्हणतात तर चला पाहूया की द्विचलीय रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढतात सर्वप्रथम एक द्विचलीय रेषीय समीकरण घेऊया जसे की एक्स प्लस व्हाय बरोबर पाच आता अशा प्रकारे एक सारणी बनवूया ज्यात एक्स आणि व्हायसाठी वेगवेगळ्या किमती ठेवू जर आपण एक्सच्या जागी शून्य ठेवला तर आपल्याला मिळेल व्हाय बरोबर पाच जर एक्सच्या जागी एक ठेवला तर आपल्याला मिळेल व्हाय बरोबर चार जर एक्सच्या जागी दोन ठेवला तर आपल्याला मिळेल व्हाय बरोबर तीन आणि आपण ह्यांना निर्देशांकाच्या रूपात अशा प्रकारे लिहू शकतो कंसामध्ये शून्य स्वल्पविराम पाच एक स्वल्पविराम चार आणि दोन स्वल्पविराम तीन मांडू शकतो मित्रांनो आपण फक्त तीनच नाही तर असे अनंत निर्देशांक बिंदू मिळवू शकतो परंतु आलेख कागदावर एक्स व्हाय अक्षावर एक रेषा काढण्यासाठी दोनच बिंदू पुरेसे आहेत चला आता एका आलेख कागदावर एक्स आणि व्हाय अक्ष काढूया दोन्ही अक्षांवर लक्षपूर्वक एकक मांडा नेहमी आपण एक सेंटीमीटर बरोबर एक एकक लिहितो हे एकक बिंदूनुसार कमी जास्त करू शकतो आणि तेथे एक सेंटीमीटर बरोबर दोन एकक एक सेंटीमीटर बरोबर तीन एकक इत्यादी लिहू शकतो आता हे तीन बिंदू आलेखावर मांडा एक्स शून्य आणि व्हाय पाच हा बिंदू येथे असेल एक आणि चार हा काही अशा प्रकारे येथे असेल तुम्ही एक्स अक्षावर बिंदू एक पासून एल लंब रेषा काढा आणि त्याचप्रकारे व्हाय अक्षावर बिंदू पासून सरळ रेषा काढून छेदनबिंदू दाखवू शकतात आणि शेवटचा बिंदू कंसात दोन स्वल्पविराम तीन येथे असेल आता आपण ह्या तिन्ही बिंदूंना जोडून एक रेषा आलेखावर काढूया आणि अशा प्रकारे एक द्विचलीय रेषीय समीकरणाचा आलेख काढूया चला आणखी एक उदाहरण पाहूया दिलेल्या समीकरणाला आलेखावर मांडा व्हाय बरोबर दोन एक्स आपण प्रथम तीन निर्देशांक बिंदू मिळवूया आपल्याला मिळाले कंसात शून्य स्वल्पविराम शून्य एक स्वल्पविराम दोन दोन स्वल्पविराम चार आता ह्याचा आलेख काढूया सर्वप्रथम एक्स आणि व्हाय अक्ष काढूया आणि बरोबर एकक मांडूया आता बिंदूंना आलेखावर मांडूया आणि या बिंदूंना जोडून एक रेषा काढूया चला आपण बनवलेल्या ह्या दोन आलेखांची तुलना केल्यास आपल्याला दोन प्रकारच्या रेषा मिळतील एक जी केंद्रातून जात नाही आणि दुसरी जी केंद्रातून जाते तसे तर द्विचलीय रेषीय समीकरणाचे सामान्य रूप अशा प्रकारे असते ए एक्स प्लस बी व्हाय प्लस सी बरोबर शून्य आणि ह्या सामान्य रूपात सी जर शून्य असला तर ती केंद्रातून जाणारी रेषा असते म्हणजेच हे केंद्रातून जाणाऱ्या रेषेचं सामान्य रूप असेल तुम्ही याचा आलेख काढून ही रेषा केंद्रातून जाते की नाही हे तपासू शकता मित्रांनो तुम्ही सांगू शकता की एक रेषा काय असते किंवा एक रेषेमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो किंवा ती कशी बनते तुम्ही थोडा वेळ घेऊन विचार करू शकता आपण असे म्हणू शकतो का की एक कोणतीही रेषा अनंत बिंदूच्या समूहाने मिळते किंवा अनंत बिंदूच्या जोडीने निर्माण होते हो तर मग जेव्हा ही रेषा अनंत बिंदूच आहेत म्हणजे आलेखाबद्दल जर बोलले तर एक बिंदू एक्स आणि व्हाय अक्ष निर्देशांक बिंदू आहे आणि त्यानेच आपण समीकरणाचे उत्तर शोधतो म्हणजेच ह्या रेषेवर असलेला प्रत्येक बिंदू ह्या समीकरणाचे उत्तर आहे ज्याप्रमाणे आपण एक्स अक्षाला व्हाय अक्षाला आपण लंब टाकून मिळवू शकतो सर्वप्रथम ज्या तीन बिंदूंचा वापर करून आपण ही रेषा बनवली आहे ते तीनही बिंदू ह्या समीकरणाचे उत्तर आहे या व्यतिरिक्त ह्या समीकरणाचे अनेक उत्तर आहेत ह्या रेषेबाहेरील कोणताही बिंदू ह्या समीकरणाचे उत्तर नाहीये मित्रांनो जाता जाता ह्या एका प्रश्नाचे उत्तर द्या की एक बिंदू आणि दोन बिंदूमधून जाणाऱ्या एकूण किती संख्या काढल्या जाऊ शकतात दोन किंवा त्यापेक्षा जास्त बिंदूंमधून फक्त एकच रेषा जाते परंतु एका बिंदूतून अनंत रेषा जातात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत बस एवढेच आज आपण द्विचलीय रेषीय समीकरणाचे उत्तर भूमितीय पद्धत वापरून शोधणे आणि त्यांना आलेखावर कसे मांडायचे ते शिकलो पुढील व्हिडिओमध्ये ह्या विषयावर आधारित काही प्रश्न सोडवूयात धन्यवाद